याच बातम्या आता सविस्तरपणे पाहूयात. ठाण्यासह मुंबईमध्ये आज रोशनी शिंदे प्रकरणी आंदोलन करण्यात येणार आहे. रोशनी शिंदेंना उपचारासाठी लीलावतीत हलवण्यात आलंय. ठाण्यामध्ये आज महाविकास आघाडीचा टाळेठोक मोर्चा निघणार आहे. मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळेठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळं महाविकास आघाडीकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाण्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आणि या संदर्भात अधिक तपशील घेऊयात आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांच्याकडून. मनीष, हा मोर्चा किती वाजता साधारणपणे निघणार आहे आणि काय अधिक तपशील मिळत आहेत? साधारण दुपारी 3 वाजता या मोर्चाची सुरुवात होईल. मोर्चाचं नेतृत्व युवा सेनेचे पक्षप्रमुख आदित्य ठाकरे करणार आहेत आणि त्याबरोबर महाविकास आघाडीचेही काही नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. अगदी मनीष, रोशनी शिंदे यांना उपचारासाठी आता लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे, त्याबद्दल काय तपशील मिळत आहेत? कालपर्यंत त्यांना संपदा रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं आणि शिंदे कुटुंबियांनी त्यांना पुढील उपचारासाठी लीलावती रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आज सकाळी 10 वाजता लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. मनीष, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय रोशनी शिंदे यांना पुढच्या उपचारासाठी लीलावती रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे ठाण्यामध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चा देखील काढण्यात येतोय. रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर अजूनही याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.